आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. आमदार अपात्रतेचा निर्णय आता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवसेनेच्या 40 आमदारांनी मुदत मागितली असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 आठवड्यांची मुदत मिळण्याची त्यांना शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनामुळे ही मुदत वाढवून मागितली असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आमदार अपात्रतेचा निर्णय आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवसेनेच्या 40 आमदारांनी मुदत वाढवून मागितलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून. सूरज, काय सांगाल, आमदार अपात्रतेचा हा निर्णय आता आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे? नक्कीच मोहिनी, काल आमदार आढावा अपात्र आढावा संदर्भात काल अध्यक्ष राहुल नारवकरांनी बैठक घेतली होती आणि त्याच बैठकीमध्ये ही माहिती आता समोर आहे की शिवसेना आमदार यांनी सर्व 40 शिवसेनेच्या आमदारांनी मुदतवाढ मागितलेली आहे. जेव्हा त्यांनी विधिमंडळाने नोटीस दोन्ही आमदारांना पाठवली होती, ठाकरे गटाच्या आणि शिवसेनेच्या, तेव्हा आमदारांनी शिवसेनेच्या 40 आमदारांनी आम्हाला थोडीशी मुदत हवी आहे असं नोटीस उत्तर देताना त्यांनी मुदतवाढ मागितली होती आणि अजून काही 14 आमदारांचा त्यांच्या उत्तरांचा आढावा घेणं बाकी आहे. आणि एकंदरीत आता पाहायला गेलं तर विधानसभेचं कामकाज सुरू आहे, विधिमंडळाचं कामकाज सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी आता अपात्रतेचा निर्णय थोडा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आणि विधानसभा अध्यक्ष आणि इतर सचिव यांनी जी काल बैठक घेतली त्यामध्ये ही सगळी माहिती बाहेर आलेली आहे मोहिनी. नक्कीच, धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर हा निर्णय नेमका आता कधी होतो तेच पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी 2 आठवड्यांची मुदत मिळण्याची सुद्धा त्यांना शक्यता आहे. अधिवेशनामुळे शिवसेनेच्या या 40 आमदारांनी मुदत वाढवून घेतल्याचं बोललं जात आहे. तर आमदार अपात्रतेचा हा निर्णय आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.